काय म्हणे तर बाळासाहेब आंबेडकरांना रोखण्यासाठी आमदारकी दिली. अरे हा पकडे आहे तो माय आधी माझ्याशी भिडा मग बाळासाहेब. बाळासाहेब आंबेडकरांना रोखण्यासाठी एखादी आमदारकी नाही लागत. दीपक केदारला आधी भिडा आणि मग बाळासाहेब आंबेडकरांच्या राजग्रहाकडे बघा. या शासनार ठाणकावून या ठिकाणी वंचितांना सत्ता मिळाली पाहिजे. इथली लोकशाही ही धनगरांच्या घरात गेली पाहिजे, माळांच्या घरात गेली पाहिजे, गरीब मराठ्यांच्या घरात गेली पाहिजे, आलुकेदार बलुकेदारांच्या घरात गेली पाहिजे. आजपर्यंत आम्हाला हात दाखवला की आम्ही पंजा मारला, घड्याळ दाखवली की घड्याळ मारली. ते कमळ तर कुठंच नव्हतं, आता आलंय देवेंद्रच्या नावाने. आणि जेव्हा सिलेंडरचा दणका बसला की यांच्या आमदारक्या खिशातून निघायला लागल्या आणि वाटायला लागले. जोपर्यंत या विधान भवनावरती वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लागणार नाही तोपर्यंत आमचा या रस्त्यावरचा संघर्ष चालूच राहील. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती जर कुणी आणू शकत, या राजकीय गुलामगिरीतून आपल्याला कुणी मुक्त करू शकत, तर ते आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे लक्षात. आणि जेव्हा म्हणून प्रश्न उभा राहिला त्यावेळेस एक छटाक संघटना म्हणली, प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही. मी म्हणलं भाडव्या अडवा